गुणरत्न सदावर्ते यांनी आणखी एका नव्या वादाला तोंड फोडलंय. नथुराम गोडसेचा फोटो लावून आणि त्याचं गुणगान करून सदावर्तेंनी नव्या वादळाचे संकेतच दिलेत. पाहूयात. महापुरुषांच्या फोटोंसोबत गोडसेचा फोटो. सदावर्ते म्हणतात नथुराम सोबत न्याय नाही. गुणरत्न सदावर्तेंचं नेमकं चाललंय काय? निलंबित आणि वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी चक्क नथुराम गोडसेचा फोटो लावण्यात आलाय. गांधीजींच्या मारेकऱ्याचा फोटो सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत कशाला, याची चर्चा आता सुरू झाली आहे आणि त्याचं उत्तर सदावर्ते यांनीच दिलंय. वादग्रस्त विधानं करण्यासाठी सदावर्ते प्रसिद्ध आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात लढा असो किंवा एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, प्रत्येक ठिकाणी सदावर्ते उडी घेतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशासोबत कोणी चुकीचं केलं तर धडा शिकवण्याची उर्मी छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही मावळे, त्याच्यामुळं खबरदार. आणि नथुरामजी गोडसे सुद्धा एका अर्थाने चर्चा होऊ शकते, परंतु बाकी सगळ्या अर्थाने त्यांना कोणी गालबोट ठेवू शकत नाही. ह्या मताचे अन्य मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी कोर्टात दाखल केली होती. मराठा आरक्षणाच्या सुनावणीनंतर मुंबई हायकोर्टाबाहेर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. एसटी आंदोलनात जोपर्यंत एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नाहीत अशी भूमिका सदावर्तेंनी घेतली होती. शरद पवारांच्या घरावरच्या हल्ल्याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या अंगावर शाई फेकली होती. वकिली गणवेशात आंदोलनात भाग घेतल्यानं मार्चमध्ये त्यांची सनद रद्द करण्यात आली होती. सदावर्ते प्रसिद्धीसाठी वादग्रस्त विधानं करतात, आंदोलनात सहभागी होतात असा त्यांच्यावर आरोप केला जातो. आता नथुरामचा मुद्दा उकरून काढून सदावर्तेंना नेमकं काय साधायचं आहे हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.